50 खोके घेण्याच्या आरोपावरून आमदार रवी राणा आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यातला वाद आता चांगलाच पेटलेला आहे. बच्चू कडू यांनी रवी राणांना 1 तारखेचा अल्टिमेटम दिलाय. या वादावर पडदा टाकण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवी राणा यांची वर्षा बंगल्यावर बैठक होणार आहे आणि यानंतर राणा हे उपमुख्यमंत्री फडणवीसांची देखील भेट घेणार आहेत. या बैठकांमधून वादावर काय तोडगा निघतो हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही माझे नेते आहेत. त्यांनी मला बोलावल्यामुळे मी आज मुंबईमध्ये जातोय अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, ते सुद्धा माझे नेते आहेत आणि नेत्यांनी बोलल्यानंतर जावं लागतं. मी सकाळी आज 6 वाजता अमरावती निघालो आणि 9:45 फ्लाईटने मी मुंबईला जाणार. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संजय शेंडे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. संजय, रवी राणा हे आता मुंबईमध्ये दाखल होणार आहेत, वर्षा बंगल्यावर त्यांची महत्वाची बैठक पार पडणार आहे. मुख्यमंत्र्यांनी या वादामध्ये मध्यस्थी केली आहे, त्यामुळे आता या संपूर्ण वादावर तोडगा निघणार का? काय सविस्तर अपडेट? हो, निश्चितच. खरं तर आपण गेल्या काही दिवसापासून बघत आहोत की 50 खोकेच्या वक्तव्यावरून रवी राणा यांच्या, रवी राणा आणि बच्चू कडू दोघांमध्ये वाद जो आहे तो विकोपाला पोहोचलेला आहे. आणि या वादाचं पर्यावसन जे आहे ते जे शिंदे सरकार, फडणवीस सरकारमधील काही मंत्री आहे, गुरुवार पाटील यांनी देखील उपमुख्यमंत्र्यांनी रवी राणा यांच्यावर आवर घालावा असं वक्तव्य केलं होतं. आणि त्याच पार्श्वभूमीवर आता त्या दोघांचा वाद जो आहे तो वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः मध्यस्थी करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी काल रवी राणा यांना फोन केला आणि रवी राणा आज सकाळी 9:25 फ्लाईटने नागपूरहून मुंबईत दाखल झालेले आहे आणि आज जवळपास 3:30-4 दरम्यान रवी राणा हे मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहे. त्यानंतर बच्चू कडू सुद्धा अमरावतीवरून संध्याकाळी सायंकाळी 8 वाजताच्या फ्लाईटने मुंबईत दाखल होणार आहे. रवी राणा यांची भेट घेतल्यानंतर निश्चितच रवी राणा यांच्याकडून सरकारमध्ये सामील असलेल्या एखाद्या आमदाराविरोद्धात अशा प्रकारचं वक्तव्य करू नये, कदाचित अशा प्रकारचं सांगणं जे आहे किंवा कान टोचली जाण्याची शक्यता आहे मुख्यमंत्र्यांकडून. आणि त्यानंतर बच्चू कडू येतील आणि बच्चू कडूसोबत देखील मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत, त्यामुळे निश्चितच या वादावर तोडगा निघेल असं सध्या तरी वाटत आहे. बर, संजय धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आमदार कैलास पाटील यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे. उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबत झालेल्या चर्चेनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यामुळे हे उपोषण तात्पुरतं स्थगित करत असल्याचं कैलास पाटील यांनी सांगितलं. तर कैलास पाटील यांचं उपोषण गेल्या काही दिवसांपासून सुरू होतं, मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आता हे उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यानंतर आता हे उपोषण मागे घेण्यात आलेलं आहे. या मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यामुळे हे उपोषण तात्पुरतं स्थगित करत असल्याचं कैलास पाटील यांनी म्हटलंय. वळूयात पुढच्या बातमीकडे. एअरबस प्रकल्पावरून विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली असताना राज्यात लवकरच मोठे प्रकल्प येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. या विषयावर पंतप्रधानांशी चर्चा झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं. एअरबस वरून मुख्यमंत्र्यांचा पलटवार. राज्यात लवकरच मोठा प्रकल्प येणार. या राज्यातल्या तरुणाईला हाताला काम मिळालं पाहिजे यासाठी मोठे प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये आणले जातील. विरोधकांकडून सरकारवर टीकेची झोड. टाटा एअरबस प्रकल्पावरून राजकीय वादाला तोंड फुटलंय. विरोधकांनी शिंदे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलाय. शिंदे सरकारमुळे एक एक करत प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. चौथा मोठा प्रकल्प निघून गेल्यानंतर, हातातून निघून गेल्यानंतर, जेव्हा उद्योग मंत्री सप्टेंबरमध्ये एखाद्या चॅनलवर जाऊन हमखासपणे सांगतात, छाती ठोकून सांगतात की आम्ही केंद्राकडे जाऊ आणि एअरबस टाटा आणू आमच्याकडे, मिहानमध्ये तो आणणार आहोत आम्ही, मग तो निघून कसा गेला? एक तर उद्योग मंत्री खोटं बोलत होते किंवा इतर काय घडलं पडद्यामागे आम्हाला माहिती नाही, पण उद्योग मंत्र्यांचा राजीनामा घेणार का? कारण महाराष्ट्राला उद्योग मंत्र्यांचा राजीनामाच हवा आहे.
विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्याकरता आता खुद्द मुख्यमंत्री पुढे सरसावल्यात. राज्यात लवकरच मोठे प्रकल्प येतील असा दावा एकनाथ शिंदेंनी केलाय. या संदर्भात पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. भविष्यामध्ये या राज्यामध्ये मोठमोठे उद्योग आले पाहिजे, या राज्यातल्या तरुणाईला हाताला काम मिळालं पाहिजे, यासाठी हा राज्य हे राज्य जे आहे हे प्रयत्न करतंय. आणि प्रधानमंत्री महोदयांनी देखील आपल्याला आश्वासन दिलंय की यापुढे मोठे प्रकल्प या महाराष्ट्रामध्ये आणले जातील. टाटा एअरबस वरून आता भाजप नेत्यांनाही विरोधकांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. टाटा एअरबसशी मविया सरकारनं कोणताही करार केला नव्हता असा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलाय. सप्टेंबर 2021 जो प्रकल्प गुजरातला जातोय जाईल असं म्हणतो त्याला महाराष्ट्रात आणण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न किंवा एखादी चिठ्ठी, माझा प्रश्न थेट आहे, उद्धवजींची चिठ्ठी, आदित्यजींची चिठ्ठी आणि प्रयत्न किंवा एखाद्या मिटिंगचे मिनिट्स त्यांनी दाखवावे मग प्रश्न उपस्थित करावेत. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाचा वाद शमतो न शमतो तोच आता टाटा एअरबस प्रकल्पावरून राजकीय वादाची ठिणगी पडली आहे. हा प्रकल्प हातचा गेल्यामुळे तब्बल 22,000 कोटींच्या गुंतवणुकीवर पाणी फिरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. तर सत्ताधाऱ्यांनी मविया सरकारवर खापर फोडलाय. ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. वेदांता पाठोपाठ टाटा एअरबस प्रकल्प राज्य